त्याच्यामुळे ह्याचं राजकारण न करता ती सकाळची वेळ खरं तर करायला नव्हती पाहिजे त्यांनी. आणि मी त्या दिवशी नवी मुंबईला मी म्हटलं की धर्माधिकारी आणि इतर सर्व लोकांनी सांगायला पाहिजे होतं की त्यांचा एकट्याचा सत्कार तिकडे राजभवनामध्ये जर समजा झाला असता तर इतक्या मंडळींना यायची आवश्यकता लागली नसती, त्याच्यामुळे इतक्या लोकांना आणण्याची काही आवश्यकता नव्हती. आणि त्याच्यातनं झालेला मला असं वाटतं तो अपघात आहे आणि अपघाताचं काय राजकारण करायचं. सर बोला. आज मुख्यमंत्र्यांची माझी भेट झाली, बरेच काही विषय होते जे नियमित होते त्या सगळ्या विषयांसाठी त्यांची शिष्टमंडळ तिकडे मी बोलवली होती. मी तुम्हाला फक्त विषय वाचून दाखवतो, त्याप्रमाणे तुम्हाला साधारणपणे कोणते विषय त्याच्यासमोर आले ते तुम्हाला याचा अंदाज येईल. त्यातला पहिला विषय असा होता की वरळी बिडीडी चाळ किंवा जोड्या बिडीडी चाळी आहेत तीन मला सुट्टा आहेत, त्यांच्या पुनर्विकासाचा विषय जो आहे, जो तिथे जे लोक राहत आहेत तिथल्या लोकांना माहितीच नाही तिथे होणार काय, त्यांना किती स्क्वेअर फुटाची घरं मिळणार आहे, तिथे काय मिळेल, तो संपूर्ण जो एरिया आहे तो खूप मोठा एरिया आहे आणि त्या मोठ्या त्या सगळ्या एरियामध्ये होणारे नेमकं काय, तिकडे हॉस्पिटल येणार आहेत का, तिकडे शाळा येणार आहेत का, तिकडे बागा होणार आहेत का, तिकडे मैदानं होणार आहेत का, तिकडे ते परत कधी येणार आहेत, त्यांना किती स्क्वेअर फूट जागा मिळणार आहेत, कुठच्या काय गोष्टी, त्यातली कुठच्याही गोष्टींची त्यांना कल्पना नसल्यामुळे संबंधित अधिकारी तिकडे आले होते आणि त्या अधिकाऱ्यांनी लवकरच प्रेझेंटेशन या सर्व तिथल्या राहणाऱ्या लोकांसमोर होईल आणि त्यांना एक प्रकारची क्लॅरिटी या संपूर्ण विषयामध्ये येईल. आणि त्याच्यासाठीचा पहिला तो बिडी चाळींचा मुद्दा होता. दुसरा होता तो सिडकोमधल्या, त्या दिवशी मी नवी मुंबईमध्ये भेटलो त्या सर्व सिडकोच्या गृहनिर्माण लॉटरीच्या संदर्भामध्ये, तर त्या संदर्भात देखील त्यांची परवा दिवशी बैठक लावलेली आहे की जे साधारणपणे किती लाख 22 लाखाला घर होतं, 22 लाखाचं घर 35 लाख केलंय, तर ते पुन्हा 22 लाखापर्यंत कसं आणता येईल, तर त्या दृष्टिकोनातनं तिथले मुखर्जी चेअरमन आणि तिथे संबंधित लोक यांची मला असं वाटतं उद्या किंवा परवा त्यांची बैठक होईल आणि त्याचा मार्ग निघेल. पोलिसांच्या पण त्यांच्या पण घरांच्या संदर्भामध्ये ती पण बैठक आता त्यांची लागेल तिकडे. आणि सगळ्या ठिकाणी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालाच पाहिजे कळलं का, असं त्यांना एक गोड त्यांना त्या अधिकाऱ्यांना सांगून आलेलो आहे मी. त्याच्यानंतर ते हां सगळ्यात म्हणजे कलेक्टर लँडवरच्या ज्या जी घरं आहेत शासकीय घरं जी आहेत किंवा तर त्या घरांचं ते खूप लाखो लोक आहेत त्या आणि त्यातल्या अनेक इमारती या जीर्ण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा पुनर्विकास कसा तात्काळ करता येईल तर त्याच्यावरती ती पॉलिसी करायला लागेल ती मला असं वाटतं या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वगैरे बसून त्याच्यावरती पॉलिसी करतील अशी त्यांनी मला आता बोलतो सांगितलं प्रीमियम कमी करण्यासाठी म्हणून. आणि त्यांना आता 15% सांगितलेलं आहे ते 5% कसं आणता येईल त्या दृष्टिकोनातनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि इतर त्यांचे जे काही अधिकारी असतील ते बसून त्यावर चर्चा करून निर्णय करतील की जेणेकरून तो प्रकल्प लवकरात लवकर त्या जमिनीवरती घरं त्यांना मिळावीत यासाठीचा होता. आणि हा नाशिक जिल्ह्यामधल्या जो नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये जो तकादा लावलाय शेतकऱ्यांच्या मागे तो आजपासून तो बंद होईल कळलं का, असं त्यातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तो आजपासून सगळा बंद होईल. ते जे बोर्डासमोर फोटो काढून घेणं आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ते सगळ्या गोष्टी आजपासून बंद होतील आणि मुख्यमंत्र्यांनी त्या प्रकारचे आदेशच दिलेत त्या अधिकाऱ्यांना. आणि मला असं वाटतं ती मंडळी आता परवा त्यांची बैठक होईल पण ती मंडळी आता बाहेर येतील ते मला असं वाटतं तुम्हाला सविस्तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतील. अवकाळी पावसासंदर्भामध्ये कोकणामध्ये जे नुकसान झालेलं आहे किंवा इतरही ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती देखील आता मला असं वाटतं तोच विषय त्याच्या संदर्भात झालाय त्यांचे आदेश निघत आहेत. त्याबरोबर आणि तो मराठीचा जो विषय आलाय मराठी शाळांच्या संदर्भामध्ये तर तो मला असं वाटतं आपले हे तो मुख्यमंत्र्यांनाही माहीत नव्हता आणि नाही ह्या ना आपले आता अधिकारी कोण होते
गगराणी साहेब, तर ते बोलले की सरकारकडनं अशा प्रकारचा कुठचा आदेश निघालेला नाहीये. आता हे कोणी पाठवलेलं आहे माहीत नाहीये, परंतु तशा प्रकारचा मराठी विषय बंद होणार नाही कुठच्याही शाळांमधला, एवढं मुख्यमंत्र्यांनी निश्चित सांगितलं. तर त्याच्यामुळे ते आता पाहतील की हे नक्की काय झालंय ते, आणि त्याप्रमाणे निर्णय घेतील. शासनाने सर स्पष्ट केलेलं आहे की तो जीआर शासनाने काढलेला नाही, त्यांनाच माहीत नव्हतं. मला पण काय कळलं नाही. मला वर्तमानपत्रामध्ये सर्व चॅनलला ज्या बातम्या आल्या एक्झॅक्टली, सो तो त्याला पण माहिती नव्हतं. ही कालचीच गोष्ट आहे, मला कालचीच गोष्ट आहे. सो त्याला ती माहिती नव्हती आणि मला असं वाटतं की तो तसा होणार नाही. सर ठीक आहे. काजू हा काजू बियाणांचा विषय हा कुठे गेला जास्त मिळायला पाहिजे. हा फुल मार्केट जे आहे दादर फुल मार्केटच्या इकडे जे आपले कोळी बांधव महिला भगिनी बसायच्या, तर त्यांना सततचा जो त्रास होता तर त्यांना आता आयुक्तांशी बोलून त्यांना क्रॉफर्ड मार्केटला शिफ्ट करण्यात आलेलं आहे. ते 37 जण जे आहेत तर ते आता तिकडे निर्णय झालेला आहे. थोड्या वेळात उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली की खारघर प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि ज्या दिवशीपासून घटना घडली इतकी संवेदनशील घटना घडू नये. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार परदेश दौरा. मला असं वाटतं कोरोनाच्या काळामध्ये देखील अनेक प्रकारच्या हलगर्जीपणा झालेला आहे. तिथे सदोष मनुष्यवधाचा आपल्याला खटला आजही भरता येऊ शकतो. त्याच्यामुळे ह्याचं राजकारण न करता ती सकाळची वेळ खरं तर करायला नव्हती पाहिजे त्यांनी. आणि मी त्या दिवशी नवी मुंबईला मी म्हटलं की धर्माधिकारी आणि इतर सर्व लोकांनी सांगायला पाहिजे होतं की त्यांचा एकट्याचा सत्कार तिकडे राजभवनामध्ये जर समजा झाला असता तर इथल्या मंडळींना यायची आवश्यकता लागली नसती. त्यांच्यापर्यंत ते पोहोचलंच असतं की यांना महाराष्ट्र भूषण मिळालेलं आहे. त्याच्यामुळे इतक्या लोकांना आणण्याची काही आवश्यकता नव्हती आणि त्याच्यातनं झालेलं मला असं वाटतं तो अपघात आहे. आणि अपघाताचं काय राजकारण करायचं. एकीकडे श्री सदस्य उन्हात बसले होते उष्मा.